ही जी प्रक्रिया आहे ती त्या आता न्यायालयासमोर शरण गेलेल्या आहेत आणि त्या माननीय न्यायालयाने त्यांना आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता एकदा त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांचं काय करायचं याच्यासाठी जी पुढची प्रक्रिया आहे ती म्हणजे जर कोणी मागितली तर त्यांना द्यायची कस्टडी ही त्या आरोपीला स्वतःच्याच ताब्यात ठेवायचं. बरं, हा तर त्यामुळे आता हा जो गुन्ह्यांची कलम लावलेली आहे ती सत्र न्यायालयात चालवलेली असल्यामुळे मॅजिस्ट्रेट कोर्टाला त्यांना जामीन देण्याचा अधिकार नाहीये. बरं, त्यामुळे आता फक्त प्रश्न इतकाच आहे की त्यांना स्वतःच्या ताब्यात ठेवायचं की पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. त्यासाठी पोलिसांना आता त्यांच्या समोर अर्ज करण्याचा हक्क आहे. बरं, आणि त्याच्यावर मग आमचे उभय पक्षाचे युक्तिवाद ऐकून साधक बाधक निर्णय घेण्याचं काम दंडाधिकाऱ्यांचं आहे. त्याप्रमाणे आम्ही आता हे करणार आहोत, अर्ज करणार आहोत. मला कॉल आलेला आहे, मला जॉईन. लाल मातीतली कुस्ती म्हणजे